मला अंजली मॅडमचं वागणं जरा विचित्रच वाटलं. तसं तर त्यांचं वागणं मलाही खटकलं, पण आपण जरा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना. म्हणजे एवढ्या दिवसानंतर त्यांचा नवरा घरी आला, हाऊस मौज करावी, कुठेतरी फिरायला जावं असे प्लॅन्स त्यांनी केले असतील ना. अमर आजारी पडला आणि त्यामुळे सगळे प्लॅन्स कॅन्सल झाले असतील, म्हणून त्यांची थोडी चिडचिड झाली असणार. यात ना एक गोष्ट नोट करण्यासारखी, या परिस्थितीतही त्या यशची काळजी करत होत्या. यशबद्दल असेल त्यांना सॉफ्ट कॉर्नर, पण मी त्यांना कधीच आवडत नव्हते. असं का म्हणतेस तू? आमच्या पहिल्या भेटीतच ते मला जाणवलं, आणि आजही तुम्ही पाहिलात ना, किल्ली घेण्यासाठी मी हात पुढे केला होता, पण त्यांनी ती माझ्याकडे नाही दिली, तुमच्याकडे दिली. अगं ते सहज झालं असेल. हे बघ, तू उगाच असा विचार करू नको, त्यामुळे गैरसमज वाढतात. हो, किल्ली त्यांनी तपासासाठी दिली आणि मॅडम तपास करतात म्हणून त्यांच्या हातात दिली. म्हणाली ती किल्ली देईल मॅडम. अहो, पण माझ्याकडे यश सापडेपर्यंत ती किल्ली तुझ्याजवळच राहत. यशच्या घरी त्याच्या गावाच्या नावा व्यतिरिक्त काहीच नाही सापडलं. मग आता पुढे काय करायचं आपण? सेट आणि बंडूप शिरगावला गेलेत ना, तिथून ते काय रिपोर्ट पाठवतायत त्यावर ठरवूयात पुढे काय करायचं ते. साक्षी, कसला विचार करतेस? नाही काही नाही, मी निघते आता. आई घरी वाट बघत असेल ना. यशबद्दल असेल त्यांना सॉफ्ट कॉर्नर, पण मी त्यांना कधीच आवडत नव्हते. मॅडम काय झालं, कसला विचार करता? साक्षीला अंजली बद्दल जे काही वाटतंय ते खरंय की गैरसमज आहे? हॅलो. हा, अस्मिता बोलते. हा बोला मॅडम. तुम्ही यशला सांभाळत होता. तुम्हाला काय वाटतं यशचं नक्की काय झालं असेल? मला तरी वाटतं की तो गावाला सुखरूप पोचला असेल आणि आता आनंदात असेल आपल्या घरच्यांबरोबर. हो, पण मग तो फोन का उचलत नाहीये? कदाचित त्यांनी सिम कार्ड चेंज केलं असेल. असं अचानक सिम कार्ड का बदलेन तो? आणि जरी त्याने सिम कार्ड बदललं तरी तो साक्षीला तर कळवेल ना नवीन नंबर, त्याची जवळची मैत्रीण आहे साक्षी. असं तिला वाटत. आता साक्षी तुमच्या बरोबर आहे का? मॅडम 17 तारखेला सकाळी 10 वाजता यशच्या मोबाईलचं लोकेशन होतं मुंबई. त्याच्यानंतर 11 वाजता साक्षीने जेव्हा त्याला फोन केला तेव्हा ते लोकेशन मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात होत. रत्नागिरीमध्ये तो जेव्हा पोहोचला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. 6 ते रात्री 8 या 2 तासात त्याचं लोकेशन रत्नागिरीच होत. 8 वाजल्यानंतर बॅक टू पॅवेलियन. तो जेव्हा पुन्हा मुंबईत आला तेव्हा 4 वाजले होते. आणि असाच सेम टू सेम ग्राफ त्याचा दुसऱ्या दिवशी सुद्धा होता. पण हे कसं शक्य? यश सलग 2 दिवस मुंबई टू रत्नागिरी आणि रत्नागिरी टू मुंबई असा प्रवास करतोय. का यशचा मोबाईल ज्याने चोरलाय तो चोर हा प्रवास करतो.
त्याच्या फोनचं आत्ताचं लोकेशन काय? मुंबई. याचा अर्थ गेले 2 दिवस यशचा फोन सकाळी 10 नंतर मुंबईवरून रत्नागिरीकडे प्रवास करतो आणि रात्री 8 नंतर रत्नागिरीवरून मुंबईकडे. यमुना ट्रॅव्हल्सच्या बसचं टायमिंग सुद्धा हेच आहे. हो भागवाले जाधव. आ सातारकर. अरे काय म्हणता सर? राम राम. हा राम 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 राम. अहो आता आला या इकडे. हा निघालो होतो. सोडायचंय का? नाही नाही सोडायचं नाहीये. मी काल तुम्हाला ज्या मुलाचा फोटो दाखवला ना, काल आलो. एक मिनिट मिनिट. हा बघा. हा हो. तर या मुलाच्या मोबाईल लोकेशन वरून आम्हाला असं कळलंय की त्यांनी 17 आणि 18 तारखेला मुंबई रत्नागिरी प्रवास केला होता. बघा साहेब, मी आधीच सांगितलं, परवाचं मला काही माहित नाही. हा पण कालचं सांगतो, खात्रीनं सांगतो, हा काल माझ्या बसमध्ये नव्हता. काय काल एका मोठ्या ग्रुपचं बुकिंग होतं. ओ साहेब, काल बाहेरचा कोणता बी पॅसेंजर नव्हता तिकडे. यश नसेल तर त्याचा मोबाईल असेल तर? म्हणजे तुमची बस चेक करावी लागेल. सापडला? होय. मोबाईल बंद आहे वाटतं. साक्षीचा फोटो म्हणजे ह्यो फोन यशच आहे नक्की? करेक्ट. नाही पण बंडू, अरे अंजलीच्या सांगण्यावरून यशला साक्षी त्याच्या आयुष्यात नको होती, पण तरी त्याच्या फोनवरती साक्षीचा फोटो काय? मला माहितीये अंजली मॅडमने काल मुद्दाम दरवाजा उघडला नाही, त्याचा आता वचपाच काढते आणि त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या मिस्टरांना पण भेटते. खेळतय त्या बेलची? हा कोण आहे आता? काय चाललंय? सारखी आपली बेल वाजवतायत. घरात शशी नसेल तर पौर्णिमा कशी असेल? अमावास्येचा अंधारच असणार ना. तुमचा एक क्षणही सुखाचा जाणार नाही, कारण पौर्णिमा माझीच आहे. आता तरी तुला पटतंय का? हे सगळं शशांकच करतोय. मला सांग, शशांकचं तुझ्यावर प्रेम होतं? हो, पण मी त्याला झिडकारलं होतं.